माझं फोन आला. हॅलो, हां कोण? स्वाती. कोण स्वाती? ओ स्वाती बापट, अगो किती वर्षांनी. बाबा एकटेच काय खेळताय? चला मी पण येते. यस, कोण अंगू? मला जाण तुझा आहे. एक मिनट. कुलकर्णी जोशी, मीटिंगला खाली यायचं होतं, तुम्ही विसरलात का? हो हो, येतो येतो, तुम्ही वा पुढे, मी आलोच. या लगेच, एक मिनट वाट बघतोय. अंकिता, तू आजी किंवा आजोबांबरोबर खेळ, मी आलोच, एक मिनट. बरं ठीक आहे. आजी, अगं आज जाऊन झोप, जा आज जाऊन झोप. आजोबा येतील का खेळायला? मी विचारून बघू का? आज कसे काय आलात खेळायला? गेल्या काही महिन्यांपासून तर थोड बोलत पण नाहीये आपण. पण मी लहान होते तेव्हा आठवतंय. तुमचा आजही मूड दिसत नाहीये गप्पा मारायचा. नाहीतर पूर्वी केवढ्या गप्पा मारायचो ना आपण. आजोबा, तुमच्या आई आणि अण्णांनी तुमच्याकडे लक्ष नाही दिलं का? आई अण्णा भयंकर बिझी, त्यात आम्ही सात भावंड, ते एकापेक्षा एक असे होते ते, त्यामुळं त्यांना वेळ मिळाला नाही. आणि त्यावेळेला काय झालं होतं, जी एमची आहे ना, घरच केला त्यांनी. काय केलं? हां, अण्णांची बदली झाली होती. आम्ही सगळे त्यांचं ऑफिस. केवढ्या छान असायच्या ना त्या गोष्टी, मनच भरायचं नाही कधी. थांब, थोडं तिकडे सरकव, आता खेळ. मला
नीट उत्तर का देता येत नाहीये. नेहमीसारखं का नाही बोलू शकते मी तुमच्याशी? दुरावलोय का आपण? नकळत का? हे फक्त माझ्याच मनाचे खेळ आहेत. तुम्हाला काहीच बदललेलं वाटत नाहीये का? Cheers. कदाचित ती सुरुवात होती वाटतं. मागच्या वेळी तर विश पण नव्हतं केलं बर्थडेला. यावर्षी तरी कराल का? काय होऊन बसलं हे सगळं आजोबा? काहीच कळत नाहीये. मी सांगायला पाहिजे होत्या का तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी? पण मला नव्हतं माहिती तुम्ही कसं रिॲक्ट कराल. बोलू का आपण कधी पूर्वीसारखं? का असंच हे अंतर वाढत जाईल? लहान असताना सगळं सांगून टाकायची न विचार करता. पण तू मोठी होत गेली आणि काही गोष्टी नाही सांगता आल्या. मी पण नाही विचारल्या. पण आता मला वाटतंय ही मोकळीक देता देता आपल्यातलंच अंतर वाढलं का ग? आजोबा